सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. पेन्शन धारकांच्या ठेवी तात्काळ परत करा, अन्यथा बँक समोरच आत्मदहन करणार. पेन्शन धारकांनी दिली बँकेच्या अधिकाऱ्यांना इशारा. सुरगाणा येथील जिल्हा बँकेतील ठेवीदारांचे रुपये मिळावे यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात येत्या 12 जानेवारी पासून सर्वप्रथम 1,00,000 रुपये पर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांचे रुपये 15% प्रमाणे देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन बँकेचे जनरल मॅनेजर हेमंत गोसावी व अकाउंट मॅनेजर नितीन ओसवाल यांनी यावेळी दिले आहे. जिल्ह्यात प्रथमच एखाद्या बँकवर स्वतःचे पैसे मिळावेत यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी आमदार नितीन पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, एनडी गावित, नगरसेवक रमेश थोरात, शिवसेना तालुका प्रमुख मोहन दांगोडे, योगेश वारडे, भरत वाघमारे, भगवान गायकवाड, गोपाळ धूम, सुनील भोय, राजू पवार आदीसह मोठ्या प्रमाणावर खातेधारक उपस्थित होते. यावेळी आमदार नितीन पवार यांनी कळवणमध्ये 13 कोटीचे वाटप करण्यात आले. मात्र सुरगाणा शाखेने सुरगाणा तालुक्यातील 32 सोसायटी असताना केवळ 1,60,00,000 रुपये पर्यंत का वाटप करण्यात आले असा प्रश्न बँकेच्या अधिकारी गोसावी यांच्याकडे उपस्थित केला. निदान 5 कोटी वाटप करायला हवे होते. ही जनता गरीब असून ते त्यांचे पैसे मागत आहेत. पुन्हा आम्हाला मोर्चा काढायला लावू नका. मोर्चा न काढताच कळवणचा विकास केला आहे, त्यामुळे या सर्वांचे पैसे लवकरात लवकर देण्याची स्पष्ट सूचना आमदार पवार यांनी केली. अन्यथा सहकार मंत्र्याकडे तक्रार करू असे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी अनेकांचे 3 ते 4 कोटी रुपये अडकून ठेवले असल्याचे सांगितले. संचालक मंडळाने बँकेचा गाडा व्यवस्थित हाकलला नाही, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असून अनेक जण बेकार झाले आहेत. सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील देखील ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास गरिबांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी यावेळी दिला. यावेळी उपस्थित खातेदारांनी देखील पैसे न मिळाल्याने निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. तर बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगोडे, एनडी गावित आदींनी मनोगत मांडताना ठेवीदारांच्या व्यथा व्यक्त करून पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी केली. प्रतिनिधी गणेश चौधरी, महाराष्ट्र 24 न्यूज, सुरगाणा, नाशिक.